पूर्वीच्या काळी रोजगार म्हणजे म्हटलं कसला, एकतर सामान इकडचं तिकडे नेणारा हा एक प्रकारचा, म्हणजे त्याला नंतर हमाला म्हटलं गेलं. पूर्वीच्या काळी टर्नर, फिटर, वेल्डर, मिलर, शेफर हे शब्द आताच्या पिढीला माहीत पण पडणार नाहीत, कारण आता टर्निंग, वेल्डिंग वगैरे सगळे ऑटोमॅटिक होते. मगाशी भालचंद्र पाटलाने जो अनुभव सांगितला त्याला माझं वय होतं 18 वर्ष. तुम्हाला साहेब बोलत होतो त्याला 18 वर्ष, मी कुठं साहेब होतो, मी गावामध्ये इकडे तिकडे म्हणजे बंडखोरी करणारा तरुण होतो. पण एक गोष्ट खरी, आपल्या पावणे एमआयडीसी मध्ये हायको कंपनी, शशिकांत हायको कंपनीच्या बाजूला प्रीमियर सिंथेटिक, त्या प्रीमियर सिंथेटिक कंपनीमध्ये पहिले मी आंदोलन केलं, त्या मालकाची गाडी आढळली माझ्यावरती, म्हणजे पोलिसांनी केस दाखवली. पण एकूण माझा ऑब्जेक्ट उद्देश लक्षात घेता पोलिसांनी केस ती विड्रॉ केली, किंवा प्रकल्पग्रस्त लोकांच्या मुलांना न्याय देण्यासाठी 18 वर्ष. खरं तर राजकारणात येण्यासाठी मतदान करण्याकरता 21 तुम्हाला ते 18 वर्ष मतदान होणार, त्याला 21 वर्ष मतदान होते. त्यावेळेला ती सुरुवात झाली आणि भालचंद्र पाटलांनी सांगितल्याप्रमाणे माझा दिवस ठरलेला असायचा. एक दिवस शिरोणा एमआयडीसी, दुसरा दिवस सानपाडा तुर्भे एमआयडीसी, चौथा दिवस मापे पाहुणे एमआयडीसी, मग पलीकडे रबाळा एमआयडीसी, दिघा एमआयडीसी, अशा प्रत्येक एमआयडीसी मध्ये जायचो. भालचंद्र पाटलांसाठी एक गोष्ट खरी आहे, साधारणपणे मी 125 लोकांना हा दिली आहे केमिकल, आता नंतर तुमची कुठली झाली तिचा काय एस आय ग्रुप, आणि आता तर तिचं नाव झाले नाही पंचशील ग्रुप, कंपनी चालू सध्या. त्या कंपनीमध्ये साधारण 150 लोकांना नोकऱ्या लावण्याकरता मी 150 वेळा त्या कंपनीला व्हिजिट केली. 3-3 तास आम्हाला गेटवर थांबवलं जायचं. सुदैवाने त्याला मी आमदार पण नव्हतो, आमदार नसताना साधारणपणे मी 80 लोकांना नोकऱ्या लावल्या. त्यावेळच्या कोणत्या आमदाराचं कमी पण करत नाही, त्या आमदाराच्याकडून एक पण नोकरीला माणूस ठेवला नाही, पण माझ्याकडून 80 लोक नोकरी. आणि नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये जवळजवळ 125-150 लोकांना नोकऱ्या लागल्या. एक कंपनी नाही, दिघ्याच्या मुकुंद आयन पासून तर तिकडे लंडन पिस्तल परत असलेल्या विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये लोकांना रोजगार दिला. म्हणजे भालचंद्र आता त्यावेळेचं माझं एकेका सुरुवातीला गाड्या कुठे होते, सुरुवातीला चालत जाय, म्हणजे पावसाने भेदायचो, उन्हाने अक्षरशः घामेच असायचो. आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्यांसाठी कालांतराने नंतर मी 90 आमदार झालो, 95 मंत्री झालो. ज्याला ज्या कंपनीच्या मॅनेजर लोकांनी मला 3-3 तास गेटच्या बाहेर उभे केले होते, ते आल्यानंतर त्यांना मी लगेच फटकन हाक मारून त्यांना बोलवायचो, ते लाजायचे. या माणसाला आपण 3-3 तास गेटवर उभे केले, हा माणूस मंत्रालयात आल्यानंतर आपल्याला हाक मारून बोलवतो ना, आपलं काम आहे. सुदैवाने पर्यावरण मंत्री मी होतो, म्हणजे कंपन्यांचं क्लोज पोल्युशन, एअर पोल्युशन, नॉईस पोल्युशन, वॉटर पोल्युशन या अनुषंगाने कंपनी बंद करायची करायची मी ठरवतो. पण त्याचबरोबर मी कामगार मंत्री बोलवतो, म्हणजे दोन्ही बाजूनी कंपनी बंद झाली तर मग रोजगार जाणार. अशा परिस्थितीतून काम करता करता आजच्या सणाला भारतातले दोन्ही मोठे उद्योगपती गौतम अदानी पण माझे मित्र आहेत, मुकेश अंबानी पण माझे मित्र आहेत. अदानीचे आणि माझे कॉमन मित्र होते, पण मी इतक्या वर्षात त्यांना बोलत नव्हतो, परंतु माझ्या एका मित्रासारख्याच्या तुमच्या मित्राला सांग मला तुला भेटायचे. आणि बरोबर 15 ऑगस्ट 2021 त्यांची माझी भेट झाली. उद्देश एकच होता की आमच्या प्रकल्पग्रस्त लोकांना आणि आमच्या नवी मुंबईच्या, म्हणजे ते गावातले असेल शहरातले झोपडीतल्या लोकांना रोजगार मिळाला. मी तुम्हाला आज सांगतो, एअरपोर्ट साधारणपणे 2024 अंतिम टप्प्यामध्ये एक स्ट्रीप चालू होईल इंटरनॅशनल. तुम्ही सगळ्यांना सांगतो, क्लेअरिंग, फॉरवर्डिंग, तिथले एकूण असलेल्या साधारणपणे त्या ठिकाणी 15-20 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. आतापासून त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा, नाव मिळवायची गरज नाही, काम मिळणार.
नवी मुंबई मध्ये 5 लाख कोटी रुपयाचा डेटा सेंटर निर्माण होणार आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे माझ्या दृष्टिकोनातून 2-400 कोटी तेवढेच डेटा सेंटर सुरू झाले. अजून 1 लाख कोटी 5 लाख कोटी म्हणजे भारतामध्ये 15 लाख कोटीचे डेटा सेंटर उभा करण्याचा माननीय मोदी साहेबांचा विचार. आपल्या देशातल्या विविध प्रायव्हेट कंपन्या, कॉर्पोरेशन आणि सरकारी डेटा हा सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक आणि काही ठिकाणी चायनामध्ये सुद्धा तो स्टोअर केलेला आहे. या सर्व गोष्टींची दार फिर्यात घेता मोदी साहेबांनी ठरवलं, येत्या 5 वर्षांमध्ये संपूर्ण आपल्या देशाचा डेटा आपल्या देशात आला पाहिजे. त्यामध्ये 5 लाख कोटीच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये, चेन्नईमध्ये 5 लाख कोटीच आणि राहिलेले 5 लाख कोटीच हे देशाच्या विविध ठिकाणी ते डेटा सेंटर तयार होते. नवी मुंबईमध्ये डेटा सेंटरचा फार महत्व वाढणार आहे. एकूणच उद्योजक हा देशाचा विकास करणारा घटक आहे. कंपनीचा मालक म्हणजे तो चोर असतो अशा ते धारणा मनातून काढून टाकतो. पूर्वीच्या काळी म्हणजे काही विचारसरणीच्या लोकांनी मालक आणि कामगार याच्यामध्ये शत्रुत्व निर्माण केलं, म्हणजे भांडवलदार हा तुमचा दुश्मनच आहे अशा प्रकारची धारणा त्यावेळेला निर्माण केली. पण ते खरं नाही. आज सुद्धा म्हणजे आता मी इव्हन क्षेत्र चालवलं, ते ज्या लोकांना मी नोकऱ्या लावल्या 6 महिन्यानंतर परमानंट झाल्यानंतर त्यांना बेसिक डीए अलाउन्सेस वगैरे बोनस वगैरे साठी कुठला तरी युनियन लिडर लागायचा. आणि माझ्या नजरेसमोर ज्याला मी नोकऱ्या लावल्या ते दुसऱ्याच्या युनियन मध्ये गेले, म्हणून मला युनियन स्थापन करावं लागले. मी युनियन लिडर अपघाताने झालो. आय वॉज नॉट थिंकिंग टू बिकम ए युनियन लिडर, पण आय वॉज फोर्स टू बिकम ए युनियन लिडर बिकॉज गिव्ह देअर प्रॉपर गायडन्स. आणि मी कामगार क्षेत्रामध्ये असताना आयटीसीएल सारखा म्हणजे पूर्वी भारत सरकारचा प्रकल्प, आता तो बनवण्यात नाही येणार. त्या ठिकाणी आता 8,000 कामगार दिले. त्या कामगारांना युनियन केली. ऑल इंडिया सिमेंट्स, रिलायन्स, टाटाच्या कडे, बिर्लाकडे, जेएसडब्ल्यूच्या इस्पातमध्ये अशा प्रकारच्या सर्व कंपन्यांमध्ये आज समजू नाही आता सुद्धा 1 लाख कामगारांचं नेतृत्व करतो. आज युनियन हा शब्द बरकत झाला, कारण तिथे कामगारांना नोकऱ्यांची कमतरता नाही, मालकांना मजुरांची कमतरता नाही. परंतु तरुण कुणीतरी बिघडतो, कुणीतरी डोक्यात खिळा घालतो. आणि मी तुम्हाला सांगतो, दारू पिण्याच्या खात्याचा मी 10 वर्ष मंत्री होतो, स्टेट एक्साइज मिनिस्टर. पण माझं मत आहे, जगाच्या पाठीवर अशी कृत्रिम कुठलीही नशा नाही की तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर पडावे. उलट नशेच्या आधी व्हाल. आता हे सध्या ड्रग्ज बिग्ज सगळं देशामध्ये सगळं फार मोठ्या प्रमाणात चर्चा चालली, आपल्या चर्चेत जायचं नाही. परंतु कुठलेही व्यसन माणसाला मनशांतीकडे नेऊ शकत नाही. आपल्या आयुष्यात आपण जे ध्येय मनात धरू ते पूर्ण केल्यानंतर त्याच्यातून यश मिळत, त्याच्यात जी नशा असते ती खरी नशा असते आणि ती नशा तुम्ही निर्माण करायची मागू इच्छा. आज संदीप नायकांनी 12 महामेळावे रोजगार मेळावे भरवले, म्हणजे संजू नायकांनी ऐरोलीमध्ये, कोपरखेरण्यामध्ये, आता हा सनपाड्यामध्ये मेजर कोपरकरांमध्ये झाले. भविष्य काळामध्ये आता जिल्हाधीश झाल्यानंतर सीबीडीए घ्या, सीवूडला घ्या, नेरूळ फेज 1 फेज 2, आता सनपाडा झाला, वाशीला घ्या, पुन्हा कोपर करणे, घनसोले, ऐरोली, अशा प्रकारच्या तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला पाहिजे. दिशाहीन तर होता कामा, तरुण होपलेस आशाहीन होता कामा. आणि त्या तरुणांमध्ये आशा तशी जिवंत राहिली पाहिजे. सुदैवानं सगळ्यांशी कनेक्टेड राहिल्यानंतर सगळ्यांचं सहकार्य मिळतं. आज विविध उद्योगाचे पूर्वी धनिक भांडवलदारही मागत होते, आता बुद्धीही भांडवलदार. आता एल&T सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या
यांचा ओनर पण नाही, ही सगळ्या शेअर होल्डर लोकांची कंपनी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय मोदी साहेबांना अभिप्रेत असलेला जगाचा संरक्षण करणारा देश म्हणजे भारत देश, ही संकल्पना पूर्ण करण्याकरता सर्व क्षेत्रामध्ये भारतीयांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. तरुण, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि एकूण स्टार्टअप सुरू केल्यानंतर वॉकिंग इंडिया, रनिंग इंडिया आणि फ्लाईंग इंडिया अशा प्रकारच्या विविध क्षेत्रांमध्ये भारताचं वैभव साजरं झालं पाहिजे. आणि मला विश्वास, तुम्ही नावे देऊ नका, मी तुम्हाला विश्वासाला सांगतो, जो आपल्याकडे रजिस्टर होईल त्याला एका वर्षाच्या आतमध्ये नोकरी लागल्याशिवाय राहणार नाही.